ही काली आई धन धान्य देई, ही काली आई धन धान्य देई। जोड़ते मनाचे नाते आमची माते आमची माणस, आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस। ही काली आई धन धान्य देई, ही काली आई। हा येतोय आवाज? हा येतोय। ते काय झालंय सर, इकडं फार दुर्गम भाग आहे आणि त्याच्यामुळं इकडं हो रेंज नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। बर, आता येतोय आवाज सगळे ना? हा येतोय येतोय। तर हे जे किडी आहेत आपल्याला आता जे म्हटलं की ह्या तुडतुड्यांचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे हवा खेळती राहणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नत्रयुक्त खतांचा जो काही आपण अतिरिक्त वापर करतोय तो गरज नसेल तर याचा आता या अवस्थेमध्ये युरियासारख्या खतांचा वापर करू नये। दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी दाट लावा नसेल तर त्या ठिकाणी आपल्या हवा खेळती राहण्याची भांगे पाडून घेणं गरजेचं आहे। आणि कीटकनाशक फवारणी करायची असेल तर आपल्याला हे भांगे पाडल्यानंतर तळात आपल्याला बुडाशी औषध फवारणी होणं अतिशय गरजेचं आहे। त्यासाठी आपण मागे सांगितलेलं क्लोरोपायरीफॉस 20% द्रावण आपण इथेही वापरू शकतो। या व्यतिरिक्त आपण इमिडाक्लो फवारणी करणं गरजेचं असतं। आणि ह्या कीटकनाशकांची फवारणी करताना खाचरातलं पाणी काढून टाकायचं, पाणी काढल्यानंतर फवारणी करावी लागते आणि दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर पुन्हा खाचरात पाणी भरायचं। अशा पद्धतीने आपण केलं तर या तुडतुड्यांचं नियंत्रण देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल। दुसरी एक जी कीड आपल्याला महत्वाचं किंवा बऱ्याचदा आपल्याला भाताची गुणवत्ता कमी करणार किंवा वजन कमी करणार आहे ती म्हणजे लोंबीवरील ढेकण्या। आपण ज्यावेळी ओंबीमध्ये दाणे भरत असतात त्यावेळी ही कीड येते आणि ह्या किडीचं वैशिष्ट्य किंवा डासासारखं दिसणारी हे असते तर ही प्रत्येक दाण्यामध्ये आपली सोंड खुपसून त्यातला रस शोषण करते आणि त्या सोंड खुपसल्यानंतर जी जखम झालेली आहे त्या ठिकाणी बुरशी वाढते आणि त्या ह्याच्यावरती आपल्याला दाण्याचा रंग खराब झालेला दिसतो किंवा दाण्यावरती काळे ठिपके पडलेले किंवा तपकिरी तांबूस ठिपके पडलेले दिसतात आणि त्यामुळे वजन तर घटतच पण एकूणच आपल्या भाताची गुणवत्ताही ढासळते, त्यामुळे देखील मार्केटमधला दर कमी होतो। तर यासाठी सुद्धा आपण पावडर स्वरूपातील जी कीटकनाशक आहेत क्विनोल्फॉस 1.5% तीव्रतेचे पावडर धुरळणीसाठी आपण वापरू शकतो किंवा मिथिल पॅरोथिओन नावाचं जे भुकटी आहे कीटकनाशकाची तर ती देखील आपण एकरी साधारणतः 4 ते 5 किलो या प्रमाणात आपण धुरळणी केली तर त्यामुळे आपल्याला ह्याचं नियंत्रण करणं सोपं होतं। तर ह्या किडींच्या बाबतीत आपण बघितलं। रोगांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर करपा हा जो आपल्याकडे येत असतो वारंवार, हा सर येतोय का आवाज? हॅलो, हा एक मिनिट, दुसरा एक कॉल चालू आला होता। हा येतोय आवाज? हा येतोय येतोय, कंटिन्यू। रोगांच्या बाबतीत बघितलं तर आपण ज्याला सर्वसामान्यपणे आपण करपा म्हणतो पण आता करप्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनुसार कुठल्या प्रकारच्या बुरशीमुळे झालंय, काही आपण बघतो की शेंडे करपा असतो त्यावरती फक्त शेंड्याकडून पान होतं, काही याच्यात आपण जर पाहिलं तर त्यामध्ये पानं कडेनं करपतात, काही वेळा पानावरती ठिपके पडलेले दिसतात, त्या ठिपक्यावरून सुद्धा कुठल्या बुरशीनुसार तो झालेला आहे ते आपल्याला ओळखता येतं। किंवा ज्याला आपण पर्णकोश करपा म्हणतो, पानाच्या सांध्यामध्ये किंवा जिथं जोड आहेत मुख्य ह्याच्यावरून जिथं पान फुटलेलं आहे त्या ठिकाणी काही बुरशी वाढतात, काही जे आहेत ते खोडाच्या तळाशी वाढणाऱ्या बुरशी आहेत। तर ह्या सगळ्या प्रकारांना आपण शेतकरी सर्वसामान्यपणे सगळ्यांना आपण करपा म्हणत असतो तर त्या बुरशीनुसार वेगवेगळ्या मग पर्णकोश करपा असेल, शेंडे करपा असेल, कडा करपा असेल, यासारखे जे काही आपण पानावरती ठिपके आपण पडतात यासारख्या बुरशीजन्य रोगांचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर यासाठी सुद्धा आपण खाचरातलं पाणी जे आहे ते अधूनमधून ह्याच्यातून बदलत राहणं गरजेचं आहे। बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो म्हणून आपण म्हणतो की पाणी खाचरातून सोडायची आवश्यकता नाही,
पण आपल्याला जर आपण पाहिलं तर बऱ्याचदा बऱ्याच शेतामध्ये असं दिसतं की पाणी एका कोपऱ्यातून येतं आणि एकाच कोपऱ्यातून बाहेर पडतं आणि दुसऱ्या कोपऱ्यातलं पाणी मात्र तसं स्थिर असतं. तर अशा ठिकाणी ज्या बाजूचं पाणी बाहेर पडत नाही शेतातून, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या रोगांचं प्रमाण देखील वाढलेलं दिसतं. किंवा ज्या ठिकाणी हवा खेळती राहत नाही, काही बाजूला आपण जर ताली उंच असतील तर त्या बाजूला देखील हवा खेळती न राहिल्यामुळं ह्या बुरशीजन्य रोगांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा वेळी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे खाचरातलं पाणी आपल्याला बदलत राहणं, साधारण 10-15 दिवसातून किमान एकदा आपल्याला खाचरातील पाणी बदलणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, असे जर आपल्याला काही बुरशीजन्य करप्यासारखे जर रोग दिसले तर त्यासाठी सगळ्यात कमी खर्चातलं किंवा अगदी परिणामकारक जे आपण म्हणतो की सुरुवात जर असेल तर आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड सारखं बुरशीनाशक आहे हे 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात त्याची फवारणी घेऊ शकतो. किंवा कार्बेंडाझिम किंवा आपण ज्याला बाविस्टिन म्हणून ओळखतो यासारखं बुरशीनाशक असेल तर आपण 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करू शकतो. काही वेळा आपण जे म्हणतो की पानावरती ठिपके पडतात, गोल ठिपके पडतात आणि नंतर ते ठिपके जुळत जाऊन पूर्ण पान करपून जातं, किंवा काही खोडावरचा करपा आपण ज्याला म्हणतो, तर अशा वेळी आपण 22 सारखं जे कीटकनाशक बुरशीनाशक आहेत ते 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा ऍझॉक्सिस्ट्रॉबिन नावाचं जे बुरशीनाशक आहे हे देखील आपण 1 मिली प्रति लिटर किंवा हेक्झाकोनॅझोल ज्याला आपण टिल्ट नावानं बाजारात उपलब्ध आहे तर यासारखी बुरशीनाशक आपण 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी केली तर आपल्याला ह्या बुरशीजन्य रोगांचं देखील नियंत्रण करणं सोपं होतं. बुरशीजन्य रोगांच्या बाबतीत जर एक महत्वाचं आपण जर पाहिलं शेवटच्या किंवा आता दाणे भरत असताना जे केलं जातो, एक आहे आभासमय काजळी आणि दुसरा आहे दाणे रंगहीनता. आभासमय काजळी किंवा ज्याला आपण कानी म्हणतो आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, दाणे पहिल्यांदा तुम्हाला भगव्या किंवा केशरी शेंद्री रंगाचे दाणे मधलेच ओंबी मधले एखादा दाणा झालेला दिसतो. कालांतरानं तो पिवळसर किंवा गडद होत होत नंतर तो फुटून त्याचा हिरवट रंग येतो आणि नंतर काळा पडतो आणि त्यातली पावडर सारखी जे भुकटी आहे ती उडून त्याचा ज्या बुरशीचा प्रसार होत असतो. तर यामुळे देखील आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता असते. तर यासाठी आपल्याला जे बुरशीनाशक आहेत ते आपल्याला 3 प्रकारचे बुरशीनाशक आहे, किंवा आपण जो काही दुसरा एक तुम्हाला सांगितलं की दाणे रंगहीनता म्हणतो. मगाशी आपण ओंबीवरील ढेकण्या पाहिला होता की जो दाण्यावरती आपल्या ज्यावेळी चीक अवस्थेमध्ये किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असतो त्यावेळी तो सोंड खुपसून त्यातला रस शोषून घेतो. दाणे रंगहीनता ह्यामध्ये ह्या रोगाची लक्षणं आणि ह्या लोंबीवरील ढेकण्या ह्याची लक्षणं सारखीच दिसतात. ह्याच्यामध्ये आपल्याला जर पाहिलं तर एकाच ओंबीमध्ये आपल्याला वेगवेगळे काही दाणे काळे पडलेले, काही तपकिरी रंगाचे दिसतील, तर काही आपल्याला पिवळस रंगाचे असे वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला एकाच ओंबीत दाणे आपल्याला भरत असतानाच दिसत असतात. तर ह्यासाठी 2 ते 3 प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव त्यावेळी झालेला असतो. शेवटच्या टप्प्यात आता बघितलं आपण ऊन पाऊस जसं तापमान वाढतं आणि मधूनच पाऊस येतो, तर अशा ह्याच्यात आर्द्रता वाढल्यामुळे ह्या 2 रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर त्यासाठी आपण कार्बेंडाझिम अधिक मँकोझेब अधिक थायरम यासारखे 3ही बुरशीनाशके आहेत ही सम प्रमाणात एकत्र करायची. म्हणजे आपण 100 ग्रॅम बाविस्टिन, 100 ग्रॅम तुमचं M45 किंवा मँकोझेब आणि 100 ग्रॅम थायरम असे 3 बुरशीनाशकं एकत्र करायचे आणि त्या यातलं मिश्रण जे आपण तयार केलंय त्याचं 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन जर फवारणी केली तर ह्या दोन्ही बुरशीजन्य रोगांचं आपल्याला नियंत्रण करणं चांगल्या रीतीनं सोयी आपल्याला सोपं होतं. ह्याचं नियंत्रण आपण खास करून बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी सुद्धा कारणीभूत जर आपण पाहिलं तर त्यातलं मगाशी जसं म्हटलं की हवा खेळती राहणं हे एक कारण आहे. दाटी वाटीनं जर आपण भात लावण केली असेल तर ते देखील एक कारण आहे. आणि तिसरं कारण जे आहे की आपल्याकडं रोगामुळे कदाचित बऱ्याचदा आपल्याला पानं पिवळसर दिसायला लागली की आपण युरियाचा वापर करतो आणि याच्यामुळं कोवळेपणा किंवा लुसलुशीतपणा त्या पानाला आल्यामुळे ते अजून जास्त लवकर या बुरशीला बळी पडतात किंवा बुरशी लवकर त्या पानामध्ये प्रवेश करू शकते. म्हणून शक्यतो गरज नसेल किंवा आपल्या जर नसेल तर आपल्या गावातले कृषिसहाय्यक असतील तर त्यांच्या सल्ल्यानेच आपण ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. तर त्या जर गोष्टी आपण जर कटाक्षानं पाळल्या तर निश्चितपणे आपल्याला कीड आणि रोग ह्या दोन्हीचंही नियंत्रण करणं सोपं होतं. आणि ह्या जर दोन आपण असेल तर साहजिकच ज्याला आपण म्हणतो की भात पीक आपल्याला परवडत नाही यातलं महत्वाचं कारण म्हणजे उत्पादन खर्च खूप आहे, म्हणजे मजुरीचा खर्च आहे, त्यामुळे कष्ट खूप करावे लागतात, औषधांचे फवारणी किंवा कीटकनाशकांची फवारणीचा खर्च वाढतो. तर ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित जर वेळेत जर केल्या तर कमीत कमी औषधं आपल्याला वापरून सुद्धा चांगल्या रीतीने आपल्याला उत्पादन घेता येऊ शकतं. ठीक आहे, आपल्या काही शंका असतील तर विचारा. धन्यवाद पाटील सर, आपण आमच्या शेतकऱ्यांना चांगली माहिती दिली. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे दुर्गम भागात असल्यामुळे. हॅलो,
आवाज येतो 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 हा शेतकरी प्रश्न विचारतील आता थोडस काय इकडे सर भाताबरोबर स्ट्रॉबेरी एक महत्वाचं पीक आहे बोंडरवाडीतलं तर त्याच्याबद्दल सुद्धा विचारतील थोडस त्यांच पण निरसन आपण करावं सर काय झालंय आता थोडस स्ट्रॉबेरीची पानं आहेत त्याच्यावर अशा पद्धतीने आता मी कॅमेरा दाखवतो काळा म्हणते तिकडे काळावर अशी काळी बुरशी आलेली आहे व्हिडिओ व्हिडिओ दिसत हॅलो हा व्हिडिओ दिसत नाही मला बोला तुम्ही म्हणजे हा हा पानावर स्ट्रॉबेरीच्या पानावर काळी बुरशी आलेली आहे पावसाळी भाग असल्यामुळे त्याच्यामुळे काळा काळा तर त्याच्यामुळे काय होतंय स्ट्रॉबेरीची वाढ थांबती म्हणजे खालून अन्नद्रव्य किती जरी दिली तरी त्याच्यावर दुसरी गोष्ट पानावर असे स्पॉट आहेत त्याचे स्ट्रॉबेरीच्या पानावर तो एक प्रॉब्लेम आहे थोडासा बाकी काय स्ट्रॉबेरी नाही त्याच्याविषयी थोडस सांगा स्ट्रॉबेरीसाठी आपल्याला जर पाहिलं तर आपल्याकडच्या जमिनीत पोटॅशचे प्रमाण कमी असतं आणि त्यामुळं हे म्हणजे किडीला रोगाला बळी पडायचं म्हणजे प्रतिकार क्षमता जी आहे ती त्याची कमी झालेली असते आपण जर त्या ह्याच्यात आपण पोटॅश आपल्याला जर लिक्विड स्वरूपात काय आपण ड्रीप वगैरे असेल तर त्यामार्फत आपल्याला आठवड्याला पोटॅशची आपण त्यातून द्यावं किंवा फवारणीद्वारे दिला तरी चालेल म्हणजे त्यामुळे प्रतिकार क्षमता त्याची वाढेल. दुसरी गोष्ट ह्या ज्या ह्याच्या आहेत त्यामध्ये आपल्याला कॉपरयुक्त जे काही बुरशीनाशक आहेत ताम्रयुक्त आपण ज्याला म्हणतो त्यातली बुरशीनाशकं किंवा आताच्या अवस्थेमध्ये आपल्याला गंधकयुक्त बुरशीनाशकं तर हे दोन्ही आपल्याला करता येईल जसं आपण ज्याला थायोफिनेट मिथाइलचे वगैरे फवारणी घेऊ शकतो किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळात अगदी प्रमाण कमी असेल तर आपण कार्बेंडेझिम सारखे पण बुरशीनाशक आपल्याला ह्याच्यामध्ये घेता येऊ शकतील किंवा बाजारामध्ये मला वाटतं अॅमिस्टार वगैरे नावानं जे बुरशीनाशक आहेत तर ह्यांची फवारणी केली तर आपल्याला हे कमी करता येईल. पण महत्वाचं जे कारण आहे स्ट्रॉबेरीवरती आपल्याला खास करून जे रोग दिसतात वरच्यावर त्याचं कारण तुम्ही औषध फवारणी केल्यानंतर तात्पुरता रोग थांबेल पण त्या झाडाचं जर प्रतिकार शक्ती नसेल तर ते वारंवार रोगाला बळी पडतं म्हणून त्यासाठी आपण जसं भातामध्ये सांगत असतो की सुरुवातीला आपल्याला आपण पालाश वाढवण्यासाठी प्रयत्न करतो की भाताचा पेंडा वगैरे गाडतो तसं खास करून स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये सुद्धा आपल्याला पालाशचं प्रमाण आपल्याला शेतात जमिनीत कसं वाढवता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला शेणखत वगैरे जे आहेत ते लागणीच्या अगोदर न करता आपल्याला अगोदर त्याच्या अगोदर एक दोन महिने आपल्याला रान तयार करत असताना जर देता आलं किंवा सेंद्रिय खत जे आहेत गांडूळ खतासारखं काही कंपोस्ट स्वरूपातले आपल्याला देता आले तर ते देणं जास्त योग्य ठरेल आणि सोबतच मधून आपल्याला ड्रीपच्या मार्फत किंवा फवारणी मार्फत देखील आपल्याला टप्प्याटप्प्यानुसार पिकाच्या वाढीनुसार आपल्याला विद्राव्य स्वरूपात किंवा पालाश त्याला जर दिला तर मला वाटतं की ह्याला प्रतिकार क्षमता आपल्याला जर वाढवता आली तर हे येणारे आपल्याला जे बुरशी आणि रोग आहेत त्यांचं प्रमाण देखील कमी करता येईल. धन्यवाद सर. दुसरं एक आता आम्ही प्लॉट व्हिजिट दिली तर ते भातावर असा शेंडा करपा आहे इथल्या परिसरात थोडस बरं हा तर त्याचे सॅम्पल शेतकऱ्याने आणले ते दाखवायला त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. ह्याच्यात सुद्धा आता थोडस मला नत्राचं प्रमाण पण कमी वाटतंय कदाचित आता ते क्षेत्र दाट फेर लावून आहे का मला माहित नाही लागण दोरीवर पिवळसरपणा दिसतोय जरा पिवळसर नत्राचं प्रमाण पण कमी आहे पण शेंड्याला करपा आणि कुज आहे शेंडा करपा पण दिसतोय पावसात इकडे जरा धुकं आणि दमट वातावरण आर्द्रता जास्त असते इथं धुक्याचं प्रमाण जर आपल्याकडे राहत असेल तर आपण अॅझॉक्सिस्ट्रोबिन नावाचं जे बुरशीनाशक आहे हॅलो अॅझॉक्सिस्ट्रोबिनची फवारणी किंवा टेबुकोनाझोलची फवारणी आपण घेऊन आपल्याला नियंत्रण करता येईल त्याचं 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात घ्यायचं आहे. पण सर आता तुम्ही जो मुद्दा नत्राची पण कमतरता वाटते ही वस्तुस्थिती आहे कारण आम्ही जर प्लॉटला विजिट दिली तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जिथं नत्र वापरलेलं आहे तिथं बरोबर पीक व्यवस्थित दिसतंय आणि जे काही खत विक्रेताना जागा ज्या चुकलेल्या आहेत त्या ठिकाणी हा पिवळेपणा आणि जिथं खत व्यवस्थित पडलेलं आहे त्यामध्ये ते एकदम व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही म्हणता तसं ती नत्राची शक्यता जास्त बरोबर. आता तुम्ही आता तिथं मला तिथे एवढ्या ह्याच्यावरती व्हिडिओ क्लिअर दिसणार नाही तुम्ही तिथं फक्त निरीक्षण करा किंवा ज्यांच्या शेतात आहे त्यांनी जर नत्राची कमतरता जास्त प्रमाणात असेल तर काही वेळा काय होतं की नत्र जर बऱ्याच वेळ त्याला जर मिळालं नाही
तरी देखील पानं मग वाळायला लागतात, पण ही पानं वाळताना खालची जुनं पानं असतात. शेंड्याकडची पानं जर हे होत असतील तर ती आपण बुरशीची आहेत, पण जुनी पानं जी आहेत ती जुनी पानं पण हळूहळू पिवळी पडत पडत वाळत असतील तर ते 100% नत्राच्याच कमतरतेमुळे होत आहे. आता त्यासाठी आपल्याला मग तुम्हाला विद्राव्य स्वरूपातल्या काही फवारण्या घेऊन वगैरे आपल्याला 13-40 वगैरे सध्याच्या अवस्थेत आपल्याला फवारणी घेता येईल त्याची. म्हणजे ती नत्राची गरज पण भागली जाईल आणि सध्याच्या अवस्थेत त्याला स्फुरदाची गरज जी आहे तर ती देखील त्यातून मिळेल, त्याला पुरवता येईल. तुम्हाला फोटो व्हॉट्सअपला शेअर केलेत मी, येतील. सर हॅलो. हा बोला. हा हा, ऑनलाईन शेतकरी बरेचसे उपस्थित आहेत, त्यांना काय कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात. हॅलो हॅलो. संदीप प्रश्न विचार द्यात. हॅलो हॅलो, येतोय तुमचा आवाज, प्रश्न विचारा. हॅलो साहेब. काय बोला. आपल्या भातावर आहे ना, वरच पान आहेत ना असे हे झालेत, वाकडे झाल्यागत झाले. पान गुंडाळ्यासारखे दिसतात का असे गोल स्प्रिंग सारखे झाले का दिसतात? ना ना, असे वाकल्यागत झाले. ती काय काय पान आहेत ना जागेवर? सरळ नाही, ती वाकडी पानं झाले. बर, मला त्याचा फोटो काढून पाठवता येईल. हो चालेल की. आणि शेंड्या लावायचं पिवळसर दिसतय. बर बर, तुमच्याकडे फोटो असतील चालेल. मला फोटो पाठव म्हणजे मला. हा फोटो म्हणजे बघितलं की एक्झॅक्ट काय ते लक्षात येईल. ओके चालेल चालेल. अजून कोणाला काय प्रश्न असेल? यांचा बाबांचा प्रश्न आहे. सर नाव काय तुमचं? नमस्कार साहेब. हॅलो सर, आवाज येतोय का पाटील सर? आवाज बोला बोला. हा बोला. आमच्या भागात दुखाचं प्रमाण जास्त असत, तर त्या दुखेच्या टायमिंगला आमचं ज्यावेळेस भात पोसायला सुरुवात होत, भात तोटेतून ज्यावेळेस बाहेर पडायला येतं त्यावेळेस दुखेचं प्रमाण जास्त असतं आणि ते दुखा आलं की आमचं भात बऱ्यापैकी पळ जाऊ जात. त्यासाठी काय करता येईल? धुक्यामुळे भात पळंजावर जात नाही, पण जो पहाटे पाऊस पडतो आपलं पीक फुलोऱ्यात असताना जर पहाटे पाऊस झाला 5:30 दरम्यान वगैरे जर पाऊस पडत असेल बारीक, तर त्यामुळे पळंजावर जाऊ शकतं. किंवा धुक्यामुळे म्हणण्यापेक्षा जर प्रकाश संश्लेषण दाट जर आपण लावण असेल आणि त्याला जर प्रकाश संश्लेषण झालं नाही, अन्न जर कमी प्रमाणात जर त्या खोडात साठलेलं असेल तर पीक त्याला जेवढं पोचते झाड जेवढे बिया पोचता येईल तेवढंच फक्त हे करतं, बाकीचं सगळं मग पळंजावर जाणार. म्हणजे आपल्याला खताचं व्यवस्थापन व्यवस्थित जर बघितलं जर आपण सुरुवातीपासून केलं तर निश्चितपणे हे पळंजावर जाण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरी गोष्ट, काही जाती ज्या आहेत आपल्याकडच्या ज्या आपण खास करून खासगी याच्या कंपन्यांच्या ज्या जाती घेतो, ह्या जाती मैदानी विभागातल्या जाती आहेत की ज्या आपल्या डोंगराळ भागामध्ये किंवा जिथं धुकं असतं अशा ठिकाणी त्या चालत नाहीत किंवा त्यासाठी त्या शिफारस नसते त्यांची, तर त्या जाती आपल्याला बदलाव लागतील. बाकी ज्या आपल्या नेहमीच्या जाती आहेत, तर ज्या जातींना आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण चांगलं केलं म्हणजे सुरुवातीपासून नत्रस्फुरत पाला जर पुरेसा असेल, अंतर आपण जर योग्य राखलेलं असेल, तर बऱ्याचदा हे पळंजाचं प्रमाण कमी होतं. त्यातूनही आपल्याकडे असेल तर दुसऱ्या याच्यातलं जे आहे हे जे मागाशी बुरशीजन्य रोग जर सांगितले तुम्हाला किंवा काही किडी रस शोषक किडी आहेत त्यांनी जर त्यातला अन्न रस जर शोषलेला असेल तर त्यामुळे देखील पीक पळंजावर जातं. नुसत्या धुक्यामुळं पीक पळंजावर जाण्याचं प्रमाण म्हणजे अतिशय कमी प्रमाणात किंवा खूप सलग जर तेवढं धुकं राहिलं तर अशाच परिस्थिती येतं, बाकीच्या वेळी फारसं धुक्यामुळे तसं नुकसान होत नाही. आता मला वाटतं या मीटिंग मध्ये मला वाटतं आरके जाधव पण जॉईन आहेत. वरती आपण काश्त एक गाव आपण घेतलं होतं, नाव त्याचं आटाळी. आटाळीमध्ये आपण हे केले होते, तिथेही सेम यायचं होतं की धुक्यामुळे पीक येत नाही करून आपण तिथं फुले समृद्धीचे ट्रायल्स घेतलेल्या, खूप चांगलं उत्पन्न आपल्याला त्या अवस्थेच्या ह्याच्यात सुद्धा आलं होतं. म्हणजे धुक्यामुळे उत्पन्न पळंजावर जातं असं नाही, आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचं चांगलं करावं लागेल.
अजूनही ऑनलाईन कुणाला प्रश्न विचारायचे असतील तर स्वतःला अनम्यूट करून विचारू शकताय. हॅलो, ऑनलाईनला बरेचसे शेतकरी आहेत उपस्थित, विचारायचं असेल तर विचारू शकता, स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतोय का माझा सर्वांना? मला वाटतंय कुणाचा काही प्रश्न दिसत नाही. नंतरही प्रश्न आले तर तुमच्या मार्फत कळवा. हॅलो सर, पुढे कॅमेरात दिसा, उभं राहा वाटलं. डोंगराळ बघा ना, आमच्या कोणती भात पिक म्हणजे कोणत्या जातीचं पीक जास्त चालू म्हणजे चालू शकतं, जे पंजाबवर पण जाणार नाही आणि बऱ्यापैकी उत्पन्न हे वाढीव मिळेल आम्हाला. चांगलं बर. आता डोंगराळ भागासाठी म्हटलं तर आपल्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या काही जाती विकसित केल्या त्यातल्या इंद्रायणी आहे, फुले समृद्धी आहे, आता दुसरी एक विडियन 11 एक येते वडगावची, एकूण आहे जी तुमच्या आपल्याला ह्याच्यासारखी दिसणारी आपण ज्याला काय म्हणतो बारीक ह्याच्यातली आहे ती एक जात आहे. फुले राधा नावाची एक जात आहे, RDN6 नावाची एक जात आहे. कोकण कृषी विद्यापीठानं ज्या काही जाती विकसित केल्या त्यातल्या रत्नागिरी एक आहे, कर्जत 8 आहे, कर्जत 9 ह्या जाती देखील आपल्याकडच्या ह्याच्यात चांगल्या येतात, उत्पादन देतात ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, ह्या जातींच्या व्यतिरिक्त आपल्याला जी काळजी घ्यायची, आपल्या डोंगराळ भागात किंवा ज्या ठिकाणी धुक्याचं प्रमाण जास्त राहतं, तर आपण ज्या ह्याच्यात आपण ज्यावेळी वाफे करतोय किंवा ज्यावेळी तरु टाकतो आपण, तर ते तरु टाकताना ज्या वाफे आपण तयार करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुसाची राख जर आपण करून वापरली, त्या मातीमध्ये मिसळून जर दिली, तर त्यामुळे देखील त्याला सिलिकॉनचा आणि पोटॅशचा पुरवठा चांगला होतो, त्यामुळे कणखरपणा आणि धुक्याला प्रतिकार करण्याची क्षमता त्या पिकामध्ये चांगली नैसर्गिकरित्या येते, म्हणजे आपल्याला पुन्हा वेगळं औषध किंवा कुठलं खत देण्याची गरज राहत नाही. तर तो एक आपण उपाय केला. तर ह्या जाती निवडणं आणि ह्याच्यामधलं आपण जे भाताच्या तुसाची राख जर आपण सुरुवातीला वापरली तर यामुळे देखील आपल्याला ह्या जाती याचा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला या समस्येवरती नियंत्रण करता येईल. या ठिकाणी कसं सर, आपण आता जो उल्लेख केला VDN38, तर या जातीच्या अकॅडमीमध्ये एक ऑर्गॅनिक ट्रायल घेतली आहे, वळवळून आपल्याला बियाणं उपलब्ध झालेलं आहे 5 किलोच, तर ती जी नवीन जात आहे ती असं की पण आपण या शेतकऱ्यांची विचित्र पुढच्या आठवड्यात आयोजन करून ऍक्च्युली जात ती कशी येते निश्चित निश्चित त्यांना नक्कीच आपण विचित करू शकतो. चालेल, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघता येईल आणि आपल्याच भागातला आता ते वाण घेतल्यानंतर कसं येतं तेही कळेल त्यात. मला वाटतं हॅलो. हा सर, माझा एक प्रश्न आहे सर. विचार चोर काय सर, माझा एक प्रश्न प्रश्न विचारतात. हा सर, मला हे विचारायचं हे आपण भारताची सेंद्रिय शेती याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे, कारण मी ह्या वर्षी पहिल्यांदा भाताचं पीक लावलं, आमच्या आजोबा वगैरे लावायचे पण त्याच्यानंतर वडील वगैरे मुंबईला गेल्यामुळे आम्ही पहिल्यांदा ह्यावेळी भाताचं पीक लावलं, पण मी असं बघितलं सर्रास की तरवे वगैरे लावताना किंवा काढताना भात लावताना सगळेजण हे म्हणजे युरिया सुपला वगैरे सगळे असे फोकत होते पूर्ण वावरामध्ये वगैरे, मग ते आपण कसं कमी करता येईल? सुरुवातीला आपण बैलगाड्या वगैरे टाकायचो, शेणाच्या पाट्या वगैरे सगळं टाकायचो, सगळं बंद झालंय. मग आपण सेंद्रिय शेतीकडं वळायचं म्हटलं आणि आता सध्या असं ऐकलंय, माहित नाही कितपत खरंय, की कॅन्सरचं प्रमाण वाढलंय ह्याच्यामुळे केमिकल्समुळे वगैरे, तर मग सेंद्रिय शेती भारताची आपण कशी करू शकतो? पहिलं सेंद्रिय शेती भाताची करणं काही अवघड नाही किंवा फार काय आपण हे नाही, पूर्वी आपलं सगळं सेंद्रिय पद्धतीने होत होतं. त्यातली पहिली महत्वाची अडचण जी आहे आपण सेंद्रिय शेतीमधली ती म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलात की आता जनावरांची संख्याच कमी झाली, त्यामुळं तेवढं आपल्या प्रमाणात शेणखत किंवा आपल्याला जे काही आपलं पूर्वी आपण गावखत असायचं ते मिळत नाही, ती पहिली अडचण आहे. दुसरी गोष्ट, शेणखत जरी असलं तरी ते आपण ज्याला शास्त्रीय दृष्ट्या आपण ज्याला व्यवस्थितरित्या आपण जर त्याची साठवणूक होत नाही, बऱ्याचदा आपलं उघड्यावरच पडलेलं असतं किंवा काही ठिकाणी जो खड्डा असतो त्यातच पावसाचं पाणी त्यातलं हे करून त्यातलं बरंच सगळं अर्क त्यातला धुवून गेलेला असतो, त्यामुळे त्यातून अन्नद्रव्य कितपत मिळतात ही एक शंका आहे. त्यामुळे आपल्या घातल्यानंतर सुद्धा फारसा काही पिकावरती फरक पडलेला दिसत नाही, तर ती एक अडचण आहे त्यातली. म्हणजे चांगल्या रीतीने शेणखत आपल्याला व्यवस्थित कसं करता येईल हे देखील आपल्याला शिकणं किंवा समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी.
त्याला पर्याय आहेत दुसरे की मग आपल्याला हिरवळीची खतं ताक देंच्या यासारखी घेतं, पण त्याला ज्या ठिकाणी ज्यांना उन्हाळ्यामध्ये वगैरे पाणी उपलब्ध आहे मे जून मध्ये जर उपलब्ध असेल तर त्या शेतकऱ्यांनी निश्चितपणे ते करावं. आपण जे चार सूत्री लागवड पद्धत म्हणतो की हे दोन्हीचा मिलाप आहे, म्हणजे याला आपण एकात्मिक अन्नद्र व्यवस्थापन जे म्हणतो, ह्यामध्ये रासायनिक खतं देखील नेहमीपेक्षा आपण जवळपास 30-35% बचत करतो. सेंद्रिय आणि रासायनिक असं दोन्हीचा आपण एकत्र हे करून, म्हणजे काही प्रमाणात सेंद्रिय काही रासायनिक अशा स्वरूपात आपण घेतोय ते, तर त्यामुळे तो एक आपल्याला एक चांगला पर्याय आहे. फक्त सेंद्रिय करायचं असेल तर मात्र आपल्याला ते एक पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला लगेच उत्पन्न फारसं मिळत नाही, आपल्याला टप्प्याटप्प्यानं जावं लागतं. 2-4 वर्ष आपल्याला सतत वारंवार आपल्याला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेणखत असेल कंपोस्ट खत असेल हे त्यात घालत राहिलं तर हळूहळू त्या जमिनीचा पोत सुधारतो आणि मग नंतर आपल्याला उत्पादन त्या पद्धतीने चांगलं मिळायला लागतं. आता नेमकं भात शेतीत आपल्याकडे अडचण अशी असते की आपल्याकडे भात पिकानंतर बऱ्याचदा रब्बीमध्ये पीक घेतलं जात नाही, किंवा रब्बीमध्ये झालं तर पुन्हा उन्हाळ्यामध्ये आपलं शेत उघडच पडलेलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये ज्या ह्या जमिनी तापतात तर त्यामुळं ह्यातला बराचसा सेंद्रिय कर्ब जो आहे हा ह्या जमिनीत तापल्यामुळे नष्ट होतो. आपल्याकडे त्यावेळी जमिनीवरती कुठलं आच्छादन नसतं तर त्यासाठी सातत्यानं आपल्याला शेणखत किंवा हे जे कंपोस्ट खत आहे ते सातत्यानं त्या जमिनीत घालत राहणं हे गरजेचं आहे. ते आपल्याला शक्य असेल तर त्याच्यात सुद्धा सेंद्रिय शेतीत आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. डोंगराळ भागात आपल्याकडे पाऊस जास्त असल्यामुळं हे जे काही आपण अन्नद्रव्य किंवा आपण जमिनीत जी सुपीकता साठवतो ती ज्यावेळी मोठा पाऊस होतो त्यावेळी या पावसातल्या पाण्यावर बरेचसे अन्नद्रव्य वाहून पण जातात, त्यामुळे देखील आपल्याला अडचण ती आहे की आपण सेंद्रिय 100% आपल्याला करायला गेलो तर आपलं बऱ्याचदा उत्पादन घटतं. तर तो एक आपल्याला अडचण की आता त्या ज्या शेतकऱ्यांची शेती तशी आहे सपाट असेल किंवा ज्या ठिकाणी फारसं आपल्याला पाण्याचा जो प्रवाह आहे तो आपल्याला नियंत्रित ठेवता येऊ शकतो तर त्या ठिकाणी निश्चित करता येईल. अन्यथा नुसतं रासायनिक खत वापरणं ही आपली एकदम म्हणजे मुळात ती संकल्पनाच चुकीची आहे. विद्यापीठात सुद्धा कुठल्याही शिफारसीमध्ये असं नाही की फक्त रासायनिक खत घाला, त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिली ओळ असते ती अगोदर शेणखत कंपोस्ट खत घाला आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने रासायनिक खत. पण ते आपल्या लक्षात न आल्यामुळे आपण बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं होतं की आपण नुसते रासायनिक खतांचा वापर करतो आणि त्यामुळं रासायनिक खतं जरी तुम्ही शेतात टाकली तर तुमच्या जमिनीत जर जीवाणू नसतील किंवा ते जीवाणू वाढवण्यासाठी जर शेणखत वगैरे कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीत नसेल तर ते रासायनिक खतं त्या पिकाला घेता येत नाहीत, त्यामुळे ते सगळंच वाया जातं आपलं आणि हे सगळं पाण्यामध्ये वाहून येतं आणि पाण्यातलं प्रदूषण वाढल्यामुळे आपल्याला पुन्हा त्याचे अपाय होत आहेत. तर ह्यासाठी आपल्याला ह्यात कुठेतरी आपल्याला मध्य साधावं लागेल. पूर्ण सेंद्रिय जरी सध्या शक्य नसलं तरी टप्प्याटप्प्याने आपल्याला त्याकडे वाटचाल करण्यास हरकत नाही. आपल्याकडं गिरीपुष्पाची ग्लिसेराची झाडं भरपूर असतात, त्याचा पाला आपण खत म्हणून वापरू शकतो. जरी तुम्हाला ताक द्यायचा नाही करता आला तरी त्या झाडाचा पाला वापरून सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काही प्रमाणात आपल्याला शेणखताची भर आपण करू शकतो त्यातल्या. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण जीवामृत तयार सर शेजार बोलतात का? मोहन शेजार बोलताय का? हो बोला बोला बोला. हा सर एक अजून एक प्रश्न माझा. आपण हे जे आता भात पीक लावलं त्याच्यानंतर नॉर्मली हे बघा जीवामृत आपण तयार करतो तर हे जीवामृतचा फवारणी वगैरे करू शकतो का आपण आणि म्हणजे कशी करायची असं ऐकलंय की काही लोक करतात. जीवामृत ऍक्च्युली जमिनीतून देणं अपेक्षित आहे त्यामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते. आता भात खाचरामध्ये आपण पाणी साठवलेलं असेल तर त्यावेळी जीवामृत देणं शक्य होत नाही. म्हणून मग जसं म्हटलं की आपण 10-15 दिवसाच्या अंतरानं ज्यावेळी खाचरातलं पाणी काढायचं आणि 24 तास रान मोकळं ठेवायचं, खाचरातलं पाणी न घेता मोकळं ठेवायचं, तर त्या दरम्यान तुम्ही जीवामृत त्या ह्याच्यामध्ये वापरू शकता. जमिनीत देऊन फवारणी करून फारसा जीवामृताचा उपयोग होत नाही, ते जीवाणू आपल्याला जमिनीत असणं आवश्यक आहे. दशपर्णी अर्क वगैरे जे आहेत आपण निमार्क असेल दशपर्णी अर्क वगैरे ते फवारण्यासाठी वापरू शकता. धन्यवाद. हा सर गोरपडे साहेब बोलतात आमचे मंडल कृषी अधिकारी बोलत. या ठिकाणी सर्वांचे प्रश्न संपेल असं प्रयत्न करूया आणि या आजच्या झूम मीटिंगचा आपण समारोप करणार आहोत. तत्पूर्वी आज या झूम मीटिंगसाठी आमच्या तालुक्याचे सर्व कृषी अधिकारी देशमुख साहेब त्याच पद्धतीनं कृषी विज्ञान केंद्र कोरगावचे संग्राम पाटील सर बाबर सर त्याच पद्धतीनं काही शेतकरी ऑनलाईनही उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे त्या भोंदरवाडी गावची जी काही प्रगतशील शेतकरी असतील सरपंच आहेत उपसरपंच आहेत
आणि इतरही शेतकरी उपस्थित राहिले त्याच पद्धतीनं ही झूम मिटिंग आयुर्वेदी आयोजन करण्यामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं. त्यांचे उपस्थित झाले तोडगे साहेब, चंद्रा मिंगे, त्यानंतर विलास कदम आणि चव्हाण, या सर्वांचं मी कृषी विभागामार्फत आभार मानतो. आणि ही झूम मिटिंग संपल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं अजूनही काय आपले जर काय प्रश्न असतील तर आपण याविषयी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण ही झूम मिटिंग चा समारोप करूया. धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा. सर धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. सुट्टी दिवशी वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ काढला. खर तर आभार सरांना पण बोलायचं होतं, पण खूप वेळ त्यांना पण सांगायचं होतं बोला म्हणून, पण खूप वेळ झालाय. बरोबर. काय हरकत नाही. बोलताय का? हॅलो. हॅलो बाबर सर. हा बोला की. हा म्हणजे बोलताय का थोडस 2 मिनिटं ऑनलाईन तरी या. बोलतो 1-2 मिनिटं. आजचा जो तुम्ही बोंडरवाडीमध्ये भात कीड रोग नियंत्रणाचा कार्यक्रम जो शेतीशाळेत ठेवला, तुम्ही आधी 7:30 म्हणल्यामुळे मी खर थांबलो होतो आणि 7:45 मी फोन केला संग्रामला, तर संग्राम म्हणला सुरू झाले जॉईन व्हा, म्हणून मी थोडस उशिरा जॉईन झालो. देशमुख सरांचं चालू होत, तुम्ही आज सुट्टीचा दिवस असताना सुद्धा शेतीशाळा घेतली आणि चांगले प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले, त्याबद्दल कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर आभारी आहे. आणि आम्हाला पण तुम्ही संधी दिली ह्या शेतीशाळेत सहभागी व्हायचं, त्याबद्दल आपलेही आभार. धन्यवाद. कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे आम्ही तालुका कृषी अधिकारी जावली, मंडल कृषी अधिकारी मेडा आणि आमचे मंडल कृषी अधिकारी कुडाचे सुद्धा दादो साहेब उपस्थित होते. आमचे कृषी सहायक सुद्धा सर्व उपस्थित आहेत आणि ऑनलाईन सुद्धा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. पहिल्यांदाच आम्ही प्रयोग शेतीशाळेला झूमच्या माध्यमातून केला, तर माझ्या अशा अपेक्षा आहे की इथून पुढे आम्ही बऱ्याचशा शेतीशाळा अशा झूमवर घेऊ, तर त्याला आम्हाला तुमच्या दोघांचं मार्गदर्शन मिळावं ही विनंती आमची. चालेल चालेल, हे बरं होतंय थोडस ऑनलाईन, कारण व्हिजिटला आपल्याला येणं होत असं नाही. कधी वेळ असेल तुम्हाला तसं मिळावं, संपर्क करता येईल. ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई.